नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि मराठी भाविकाच्या उत्कृष्ट चॅनलमध्ये टेक्निकल तडका देण्यासाठी मी आज तुमच्यासाठी खास टेक्निकल व्हीलॉग घेऊन आलो आहे, मॅकबुक अनबॉक्सिंग। मी आज तुम्हाला मॅकबुक प्रो 13 इंच M1 चिप मॉडेल 2020 याचे अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे। म्हणजे जर तुम्ही मॅकबुक 13 इंच प्रो M1 चिप ऑर्डर केला तर त्यामध्ये तुम्ही काय काय एक्सपेक्ट करू शकता त्याच्या बॉक्समध्ये, आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे। तर आता रिसेंटलीच मॅकबुकचे 14 इंच आणि 16 इंच हे 2021 मॉडेल रिलीज झाले आहेत। माझं उद्दिष्ट ॲक्च्युली लेटेस्ट मॅकबुक घेण्याचेच होते, पण मी 13 इंच मॅकबुक प्रो चूज केला। तर मी तो का चूज केला ते देखील मी तुम्हाला सांगेन आज, आणि त्याचा फीडबॅक हा मी बहुतेक तुम्हाला एखाद महिना यूज केल्यानंतर तुम्हाला त्याचा फीडबॅक दाखवेल। तर मी मॅकबुक प्रो 13 इंच का चूज केला, त्याच्यामागचं कारण हे की प्राईस ऑब्व्हियसली, कारण की लेटेस्ट जे मॅकबुक आहेत तर त्याच्यासाठी बहुतेक मला 2 किडण्या विकाव्या लागल्या असत्या। तसा हा देखील स्वस्त नाहीच आहे, पण त्यातल्या त्यात कम्पॅरेटिव्हली स्वस्त असल्यामुळे हा मी घेतला। फीचर्समध्ये बरेच डिफरन्स आहेत मॅकबुक 13 इंच आणि लेटेस्ट मॉडेल जे आले आहेत 14 इंच आणि 16 इंच, त्यांच्यामधले फीचर्समध्ये बरेचसे डिफरन्स आहेत। बट तुम्हाला तुमचा यूज किती यावरून तुम्हाला ते डिसाईड करायचं आहे की तुम्हाला खरंच 14 इंच वर्थ आहे किंवा नाही लेटेस्ट मॅकबुक्स। पण माझा जेवढा यूज आहे त्यानुसार मला हा 13 इंच ओल्ड 2020 मॉडेल वर्थ वाटला की याच्याने माझं काम धकू शकतं, म्हणून हा मी घेतला। कम्पॅरेटिव्हली मॅकबुक एअर आणि मॅकबुक 13 इंच प्रो ह्यामध्ये जास्त डिफरन्स नाही आहे। तर मी मॅकबुक एअर पण घेऊ शकलो असतो, पण मॅकबुक 13 इंचमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे की डिफरन्स बेसिकली काय आहे। तर मेजर डिफरन्स हा बॅटरी लाईफचा आहे। मॅकबुक एअर M1 चिप 2020 मॉडेलची बॅटरी लाईफ ही 18 तासांची आहे, आणि जो 13 इंच मॅकबुक प्रो M1 चिप आहे त्याची 20 तासांची आहे। म्हणजे तुमचं सर्फिंग टाईम, कंटिन्युअस सर्फिंग टाईम जे असतं ते वाढतं, किंवा कंटिन्युअस व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर ते देखील तुमचा टाईम वाढतो, म्हणजे इन शॉर्ट बॅटरी लाईफ ही वाढते। याचं कारण की मॅकबुक 13 इंचमध्ये एक फॅन पण आहे जो एअरमध्ये नाही आहे, त्यामुळे एअर हा थीन असतो आणि मॅकबुक प्रो हा थोडा 13 इंच थोडा जाड असतो, म्हणजे कन्सिस्टंट साईजमध्ये असावा। एअर हा तुमचा जवळपास 1.29 kg येतो आणि प्रो हा तुमचा 1.4 kg येतो। सेकंड डिफरन्स आहे डिस्प्लेमध्ये, पण तो हार्डली निग्लिजिबल डिफरन्स आहे, तुम्हाला तो कळणार देखील नाही। फक्त डिफरन्स हा ब्राईटनेसमध्ये आहे, प्रोचा ब्राईटनेस थोडा तुम्ही जास्त वाढवू शकतात आणि एअरचा थोडा कमी, पण हार्डली नोटिसेबल। नेक्स्ट डिफरन्स जो येतो तुमचा माईकमध्ये आहे, हा एअर प्रोचा माईक हा एअरपेक्षा त्यातल्या त्यात चांगला आणि बेटर आहे। नेक्स्ट डिफरन्स हा तुमचा, हां मेजर डिफरन्स हा टच, एअरमध्ये तुमचं फक्त टच आय डी आहे आणि टच बार नाही आहे। ज्या कीज असतात आपल्या F1, F2, F11, 12 किंवा एस्केप वगैरे, ह्या कीज ॲक्च्युली नाही मिसिंग आहेत प्रोमध्ये, त्याच्याऐवजी त्यांनी तुम्हाला टच बार दिलेला आहे, आणि एअरमध्ये तुम्हाला त्या कीज अवेलेबल आहे। मला पर्सनली टच बार आवडत नाही, मला कीज जास्त आवडतात, पण हां वाईफला माझ्या टच बार जास्त आवडला, म्हणून आम्ही ऑब्व्हियसली प्रो अँड वाईफ विन्स हियर। द नेक्स्ट डिफरन्स इज एअरचे जे अडॅप्टर आहे, पॉवर अडॅप्टर हे 30 वॅट USB-C पॉवर अडॅप्टर आहे, आणि प्रोचं जे अडॅप्टर आहे हे 61 वॅट USB-C पॉवर अडॅप्टर आहे। ऑब्व्हियसली मग याचा चार्जिंग टाईम हा एअरचा थोडा जास्त वेळ लागतो चार्जिंग व्हायला, आणि प्रोच्या चार्जिंग व्हायला थोडा कमी वेळ लागतो। एअर आणि मॅकबुक 13 इंच प्रोमध्ये तुम्हाला जो केबल जी येते चार्जिंग केबल, ती USB-C केबल येते। अगोदरच्या मॅकबुक्समध्ये मॅक्सेफ 3 केबल यायची, आणि आता जे नवीन आले 2021 मॉडेल त्यामध्ये देखील त्यांनी USB-C केबल सोडून आता मॅक्सेफ ह्या चार्जिंग केबल दिलेल्या आहेत, विच इज प्लस पॉईंट इन दी न्यू रिलीज मॅकबुक इट्सेल्फ। तर मी जो आज ऑर्डर केलेला आहे तो 13 इंच, हा मला जवळपास, तुम्ही जर त्याची प्राईस बघायला गेला तर एअरची प्राईस ही 1400 युरो होती,
आणि मॅकबुक प्रो 13 इंची प्राईज ही जवळपास 1650 युरो होती, 1679. ह्यामध्ये मी कन्सिडर करतो 512 GB SSD हार्ड डिस्क, येस 512 GB हार्ड डिस्क. 256 जर मी कन्सिडर केली असती तर त्याची प्राईज अजून कमी झाली असती. माझा बेनिफिट असा झाला की मी मेट्रोमधून म्हणजे रिटेलर आहे, होलसेल रिटेलर आहे, त्यांच्या इथून एम्प्लॉई डिस्काउंट त्यांना 20% होता, तर मी तो एम्प्लॉई डिस्काउंट, मी एम्प्लॉई नाही आहे पण माझे मित्र मेट्रोमध्ये एम्प्लॉई आहेत, त्यांचा कार्ड यूज करून मी हे बाय केलं आहे. ऑब्व्हियसली लॅपटॉप त्याच्या नावावर बाय झाला, बट आय गेस इट इज स्टील सेफ. पण माझा 20% बेनिफिट झाला आहे त्याच्यामुळं. मला जो 1679 युरोचा जो लॅपटॉप होता, मॅकबुक 13 इंच प्रो, तो मला पडला आहे फक्त 1180 युरोला. म्हणजे जर तुम्ही कन्वर्ट केले इंडियन रुपीजमध्ये तर 1,300 रुपयांना मला हा पडलेला आहे. तर एअरची किंमत जर तुम्ही 512 GB SSD घेतली तर ती इंडियन रुपीजमध्ये जवळपास 1,18,915 वगैरे जाते, पण मला प्रो 1,300 रुपयाला पडलेला. तर ॲक्च्युली मला खरंच बेस्ट डील मिळाली आहे, त्यामुळे देखील मी मॅकबुक 13 इंच घेणं प्रेफर केलं. तर चला, हा बघा माझा मॅकबुक ह्या बॉक्समध्ये आहे, आपण त्याला अनबॉक्स करूया. लेट्स सी वॉट इट इन्क्लूड्स. आणि खरंच हा लॅपटॉप आणल्यानंतर माझी बायको खूप खुश झालेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही त्वरित बनवायचा आहे, कारण की त्यानंतर तिला हा मॅकबुक वापरता येणार आहे. तर तुम्ही बघू शकता हा एक बॉक्स आलेला आहे. आणि मी हा जर्मनीमध्ये विकत घेतल्यामुळे आणि तोही डिस्काउंटेडमध्ये, मेट्रोकडून मला जर्मन कीबोर्ड घ्यावा लागला. जर्मन कीबोर्ड थोडा वेगळा असतो इंग्लिश कीबोर्डपेक्षा, बट आम्हाला थोडी सवय झाली आहे जर्मन कीबोर्डची, त्यामुळे आम्ही प्रेफर केला. अगोदर ते इंग्लिश कीबोर्डसुद्धा ऑर्डर करून द्यायचे, पण त्यांच्या कंपनी पॉलिसी चेंज झाल्यामुळे आता ते ऑर्डर करून देत नाही आहे. सो द बॉक्स इज रिअली नाईस. लेट्स सी व्हॉट डू वी हॅव इनसाइड. तर मी हा ओपन करतोय. बरंच हेवी बॉक्स आहे मॅकबुकचा, ऑब्व्हियसली पैसेही तेवढेच दिलेत आपण. तर हां, तुम्ही हे बघू शकता, आम्ही सिल्वर कलर घेतला आहे. ग्रे कलर वाईफ नाही म्हटली त्यामुळे तो कॅन्सल केला आणि सिल्वर कलर ऑर्डर करून आम्हाला हा मिळाला आहे. हातात घेतला म्हणजे एवढं छान फिलिंग येतं आहे मला, एवढा स्लिम आहे तो, मस्त. माझ्याकडे ॲक्च्युली मी कंपनीचा लॅपटॉप होता माझ्याकडे, मॅकबुक 15 इंच अगोदरचा, जो इंटेल कोअर चिप त्याच्यात होती तो मी वापरला आणि तो खरंच हेवी असतो, पण दिस इज रिअली लाईट लाईट त्याचं कव्हर. सी द ब्युटी. वा. आणि मी जे तुम्हाला म्हटलो, तर मला माहीत नाही तुम्हाला दिसेल का नाही, पण हा जर्मन कीबोर्ड, तर याच्यात बेसिक डिफरन्स हा तुमची झेड आणि वाय कीजचा असतो, ते इंटरचेंज असतात इंग्लिश कीबोर्डच्या याच्याने. आणि याने इन्स्टॉलेशनसाठी ही प्रोसेस फर्स्ट स्टेप चालू केली आहे. लँग्वेज त्याने विचारली की विच लँग्वेज यू, हां ती जर्मनमध्ये ऑब्व्हियसली बोलायला लागली. तर हा मॅकबुकचा लॅपटॉप आपल्याला बॉक्समध्ये मिळाला. द नेक्स्ट थिंग आपल्याला आहे बॉक्समध्ये ही सी केबल. ओके, त्याच या सी केबल बरोबर माझ्यामध्ये त्याचा अडॅप्टर देखील असणार आहे. हे एक बुकलेट आहे, आय गेस हाऊ टू यूज बुकलेट आहे, डिझाईन बाय ॲपल इन कॅलिफोर्निया. थँक गॉड चायना नाही आहे, नाही तर थोडं वाईट वाटलं असतं. हां, आणि हा त्याचा 61 वॅट अडॅप्टर, USB सी केबल अडॅप्टर.
तर मॅगसेफ नाही आहे पण इट डझंट मॅटर. आय गेस मला याच्याबरोबर ज्या पोर्ट येतात त्या थंडरबोल्ट 2 पोर्ट आहेत. याच्यासाठी मला एक वेगळं कनेक्टर पण घ्यावं लागेल ज्याला मी USBs वगैरे अटॅच करू शकतो किंवा SD कार्ड पण अटॅच करू शकतो. तर ते मी आज किंवा उद्या ऑर्डर करेल. बट येस, दिस इज माय ऑर अवर माय वाईफ्स न्यू मॅकबुक. शी वुड बी व्हेरी हॅपी. अँड व्हॉट एल्स यू वॉन्ट वेन युअर वाईफ इज हॅपी, राईट? तर ह्या 3 गोष्टी होत्या, एक केबल, एक अडॅप्टर USB-C केबल आणि सी अडॅप्टर आणि तुमचा मॅकबुक प्रो 13 इंच M1 चिप. चला मी इन्स्टॉलेशनला आता याला चालू करणार आहे. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर याचा हां तुम्ही बघू शकता की याबरोबर टच बार देखील आहे. हा जो वरचा आहे तो हा वरचा टच बार आहे. बघू याचा युसेज कसा असतो, कसं फील येतो ते मी तुम्हाला नंतर सांगणारच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.